मुंबईत येत्या काही तासात अतिमुसळधार पावसाचा अंदाज. हवामान विभागाकडून रेड अलर्ट. गरज असेल तर घराबाहेर पडा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. खडकवासला धरणातून 20,000 क्युसेकनं विसर्ग वाढला. नदीकाठच्या परिसरात पाणी वाढवण्याची भीती. रात्रीपासूनच्या पावसामुळे शहरात 4 ते 5 फुटांपर्यंत पाणी. जनजीवन विस्कळीत. मुंबईसह नवी मुंबई, कोकणात पावसाचा जोर कायम. वसई विरारमध्ये ठिकठिकाणी साचलं पाणी. रायगड जिल्ह्यातही पूरस्थिती. ठाणे, कल्याण, डोंबिवलीतही पावसाची तुफान बॅटिंग. उल्हास नदीनं इशारा पातळी ओलांडली. नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला. सतर्कतेचाही इशारा. कोल्हापुरातल्या चिखली आंबेवाडी गावाला पुराचा वेढा. ग्रामस्थांना स्थलांतरित होण्याचे प्रशासनाचे आदेश. स्थलांतरित न झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल होणार. सांगलीत कृष्णेची पाणी पातळी 33 फुटांवर. मुसळधार पावसामुळे पाणी वाढण्याची शक्यता. अलमट्टीतून 3,00,000 क्युसेकनं विसर्ग सुरू झाल्यानं दिलाशाची शक्यता. विधानसभेसाठी राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा. 225 ते 250 जागा लढवण्याची घोषणा. काहीही झालं तरी विधानसभेत मनसेची लोक हवीत. राज ठाकरेंचा निर्धार. ज्येष्ठ साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन. दीर्घ आजारानं वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आज संध्याकाळी विरारमध्ये होणार अंत्यसंस्कार.